भानखेडा येथील वनक्षेत्रात कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मृत पन्नास कोंबड्या आणून टाकल्या हो होत्या वन विभागाने पंचनामे करून या कोंबड्या खोल खड्ड्यात पुरल्या व तपासणीसाठी त्यांचे नमुने पुणे व भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात आले त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत यांच्यासह पशुसंवर्धन विभागाच्या टीमने जाऊन परिसराची पाहणी केली व ही क्षेत्र दहा किलोमीटर पर्यंत इन्फेक्शन झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे भानखेड शिवाराच्या क्षेत्रात एकही फार्म नाही तरी देखील सर्व कुक्कुट पालकांना फार्म परिसराची जैव सुरक्षा राखली जाईल याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे पथकांकडून फार्मच्या तपासण्या होत आहे विविध फार्मवरील पक्षांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले चिकन अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे शिवाय ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते शरीराला प्रथिनांची गरज असते संसर्गाशी लढण्यासाठी ताकद अंडी व चिकन मधून मिळते त्यामुळे कोरोना काळात तर अशा प्रथिनयुक्त अन्नाची गरज आहे या सर्वोत्कृष्ट व प्रथिनयुक्त अन्नबाबत विनाकारण कुणीही गैरसमज पसरू नयेत पूर्णपणे उकडलेले मांस व अंडी खाणे सुरक्षित आहे असे आवाहन त्यांनी केले अद्यावत माहितीसाठी एक आठ झिरो झिरो दोन तीन तीन झिरो चार एक आठ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे भानखेडा येथील आढळलेल्या मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल पॉझिटिव्ह आला तरी या क्षेत्रात एकही फार्म नाही तरीही दक्षता म्हणून फार्मला आवश्यक सूचना देत नियमित तपासण्या होत आहे त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे यांनी स्पष्ट केले आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती